हॅलो व्ह्यूअर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये एक खूप महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत. आजच 25 मे 2021 रोजी MPSC ने हा अपडेट इश्यू केलेला आहे. हा अपडेट आहे PSI एक्झाममधील फिजिकल स्टँडर्ड्समध्ये, आणि फिजिकल स्टँडर्ड्स रिलेटेड जी सिलेक्शन पद्धती आहे त्यामध्ये सुद्धा थोडे बदल झाले आहेत, त्याबद्दल आहे. आपण अगोदर स्टँडर्ड्स काय होते आणि आता काय स्टँडर्ड्स आहेत यामध्ये आपण कंपॅरिझन करणार आहोत. कृपया असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. विषय पाहू शकता, पोलीस उपनिरीक्षक महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य स्पर्धा परीक्षा या पदासाठीच्या शारीरिक चाचणीची सुधारित मानके. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक मुख्य स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीच्या मानकांमध्ये बदल करण्याची बाब आयोगाच्या विचाराधीन होती, त्यानुसार पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात आल्या आहेत. 1. शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी म्हणजेच क्वालिफाईंग करण्यात आले असून, शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान 60% गुण म्हणजे 60 गुण 100 पैकी मुलाखतीस पात्र होण्यासाठी तुम्हाला आवश्यक राहतील. तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरिता अंतिम निवडीकरिता विचार होणार नाही, म्हणजेच हे क्वालिफाईंग असतील. तर अगोदर काय होते ते पाहूया. तर ते पाहू शकता तुम्ही, शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 गुण मिळविणाऱ्या उमेदवारांची मुलाखत आयोगाने निश्चित केलेल्या दिनांकास व विहित ठिकाणी घेण्यात येईल. त्याकरिता उमेदवारास स्वखर्चाने उपस्थित राहावं लागेल. म्हणजेच काय, तर अगोदर 100 पैकी 50 गुण तुम्हाला मुलाखतीस पात्र होण्यासाठी लागत होते, परंतु आता क्वालिफाईंग नेचरमध्ये ते 60 गुण केलेले आहेत. दुसरा पॉईंट पहा, तसेच सर्व शारीरिक चाचणीतील एकूण गुणांची बेरीज अपूर्णांकात आल्यास ती अपूर्णांकातच ठेवून शारीरिक चाचणीचा निकाल तयार करण्यात येईल. म्हणजे कसं, तुम्हाला समजा गुण पडले 37.7, तर समजा अगोदर त्याला 38 करण्यात येत होते, परंतु आता 37.7 ठेवण्यात येणार आहेत. 3. पहा, पोलीस उपनिरीक्षक मुख्य स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीची सुधारित मानके खालीलप्रमाणे विहित करण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे. आता पुरुष उमेदवारांकरिता काय असणार आहे, गोळाफेक वजन 7.260 किलोग्रॅम, कमाल गुण 15. तर आता अगोदर काय होते ते पाहूया, गोळाफेक वजन 7.260 किलोग्रॅम, कमाल गुण 15. म्हणजे हा पॅरामीटर तर अगोदर सारखाच आहे. दुसरा पाहूया, पुलअप्स कमाल गुण 20, पुलअप्स कमाल गुण 20 हा पण पहिल्यासारखाच पॅरामीटर आहे. तिसरं पाहूया, लांब उडी कमाल गुण 15 हा पण पॅरामीटर सारखाच आहे. धावणे 800 मीटर कमाल गुण 50 म्हणजे पुरुषांसाठी या पॅरामीटर्समध्ये काहीही बदल झालेला नाही आहे. आता महिला उमेदवारांकरिता पाहूया, गोळाफेक वजन 4 किलोग्रॅम, कमाल गुण 20. गोळाफेक वजन 4 किलोग्रॅम, कमाल गुण 20 हा पण पॅरामीटर सारखाच आहे. धावणे 400 मीटर कमाल गुण 50 धावणे 200 मीटर कमाल गुण 40. येथे तुम्हाला बदल दिसेल, अगोदर 200 मीटर धावणे होते तर आता 400 झालेलं आहे, आणि कमाल गुण 40 होते तर आता 50 झालेले आहेत. लांब उडी कमाल गुण 30, तर अगोदर काय होतं, चालणे 3 किलोमीटर कमाल गुण 40, तर अगोदर चालणे होतं तर आता त्या जागी लांब उडी तुम्हाला केलेली आहे. म्हणजे महिला उमेदवारांकरिता पॅरामीटर्स चेंज झालेले आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. उपरोक्त सुधारणा सन 2020 होणाऱ्या स्पर्धा परीक्षेपासून लागू राहतील. म्हणजे 2020 जी ॲड आली होती त्याची एक्झाम जी 2021 होईल आता जुलैमध्ये किंवा सप्टेंबरमध्ये, त्या एक्झामपासून हे सर्व पॅरामीटर्स लागू राहतील, हे तुम्ही लक्षात घ्या. आशा करतो या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट, थँक्यू.